मित्रांनो नमस्कार सुस्वागतम मित्रांनो काही तांत्रिक अडचणींमुळे आजचा जो लाईव्ह क्लास होता तो आपण या साडेआठ वाजता आपण सुरू केलेला आहे मित्रांनो मी रवींद्र गुरु पुन्हा एकदा आपला या फ्री लाईव्ह इंग्लिश क्लासमध्ये आपलं स्वागत करतो रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशन यांच्यामार्फत आपण हा उपक्रम राबवित आहोत व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे व्हर्बल क्वेश्चनची उत्तर यस किंवा नो येतात मित्रांनो आर यू फाईन याची उत्तर असेल यस किंवा नो इज इट राईट याची उत्तर असेल यस किंवा नो वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग हो वापरावा लागतो आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला वापरावा लागतो क्वेश्चन मार्क यस आता आय मय रीडिंग इझी रीडिंग आर दे रीडिंग हे आहेत व्हर्बल क्वेश्चन पण यांच्यापुढे मी सिम्पली डब्ल्यू एच शब्द वापरला उदाहरणार्थ व्हॉट व्हॉट एम आय रिडिंग व्हॉट इज ही रिडिंग व्हॉट आर दे रीडिंग या पद्धतीने आपण डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करू शकतो वर्बल क्वेश्चनमध्ये आपण फक्त येस किंवा नो अशी उत्तरं देऊन आपला प्रश्न आपण तयार करतो परंतु मित्रांनो डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये आपण काय करतो डब्ल्यू एच वर्ड्स वापरतो आणि या डब्ल्यू एच वर्ड्स वापरल्या वापरल्यानंतर डब्ल्यू एच क्वेश्चन्समध्ये आपण आपल्याला सविस्तर असं उत्तर अपेक्षित असतं फक्त यस किंवा नो अशी उत्तर देऊन आपण थांबत नाहीत तर सविस्तर उत्तर आपल्याला अपेक्षित असतं यासाठी आपण व्हॉट म्हणजे काय वस्तू किंवा कल्पना या संदर्भात विचारपूस करायची असेल तर व्हॉट वापरतो क्रिया केव्हा घडली किंवा टाईम किंवा वेळ संदर्भात आपल्याला विचारपूस करायची असेल तर आपण वेन वापरतो जागा किंवा स्थळ संदर्भात विचारपूस करायची असेल तर वेळ संदर्भात बोलायची असेल तर हू मालकी हक्क असेल किंवा कोणाला या संदर्भात विचारायचे असेल तर हुम एखादी चॉईस असेल निवड असेल तर तेव्हा आपण वीच वापरतो एखाद्याची वस्तू असेल मालकी हक्क असेल तेव्हा आपण वापरतो हुज का एखादं कारण किंवा आपल्याला एखादं रिझन विचारायचं असेल तेव्हा आपण वापरतो व्हाय क्रिया कशी घडली रीत पद्धत या संदर्भात आपल्याला विचारपूस करायची असेल तर आपण वापरतो हाऊ जेव्हा आपल्याला किती असं विचारायचं असतं परंतु काउंटेबल नसेल काउंटेबल वन टू थ्री फोर फाईव्ह असं काउंटेबल असेल तेव्हा आपण वापरतो हाऊ मेनी आणि किती सं असं विचारायचं असेल परंतु ते काउंटेबल नसेल उदाहरणार्थ दूध पाणी आपण वन टू थ्री फोर फाईव्ह असं मोजू शकत नाहीत शुगर वन टू थ्री फोर फाईव्ह असं मोजू शकत नाहीत त्यासाठी किलोग्रॅम ग्रॅम लिटर वगैरे वगैरे आपल्याला वापरावं लागतं संख्येत मोजता येतात त्यांच्यासाठी हाऊ मेनी आणि संख्येत मोजता येत नाही यांच्यासाठी वापरतो हाऊ मच अगदी हे आहेत डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह वर्ड्स डब्ल्यू एच शब्द हे डब्ल्यू एच शब्द आपण डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करताना वापरतो हे शब्द कुठे वापरायची व्हर्बल क्वेश्चनच्या पुढे डब्ल्यू एच क्वेश्चन तयार तुमच्या मनात प्रश्न पडेल की हाऊ हा आता डब्ल्यू एच नाही आहे परंतु मित्रांनो डब्ल्यू एच फॅमिलीमध्ये हाऊ हा येतो डब्ल्यू एच फॅमिलीमध्ये हाऊ याला गणलं जातं तो अपवाद आहे असं म्हटलं तरी चालेल आपल्याला माहिती आहे हेल्पिंग ओप्स कोणकोणते असतात हेल्पिंग ओप्स असतात प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरी प्रायमरीच्या संदर्भात आपण आधी प्रश्न बनवूया हे ऑलरेडी आपण बघितलेलं होतं परंतु आपण एकदा बघूया एम आय प्लेईंग आर वी आर आर दे आर ही झी इ शी इज इट इज राम ओके यांच्या पुढे सिम्पली मी वॉट वेन वेअर हू हुम विच हूज वाय हाऊ असा शब्द वापरला की आपलं वाक्य तयार होऊ शकतं आहे की नाही फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो वॉट एम आय प्लेईंग वॉट आर वी प्लेईंग वॉट आर यू प्लेईंग वॉट आर दे प्लेईंग व्हॉट इज दी प्लेईंग वॉट इज वॉट इज शी वॉट इज शी प्लेईंग व्हॉट इज इट प्लेईंग वॉट इज राम प्लेईंग किंवा वेन एम आय प्लेईंग वेन आर वी प्लेईंग वेन आर यू प्लेईंग वेन आर दे प्लेईंग वेन इज दी प्लेईंग वेन शी इज प्लेईंग वेन इज इट प्लेईंग वेन इज राम प्लेइंग

हाऊसुद्धा वापरू शकतो त्याचबरोबर व्हाय वापरून आपण बघा या ठिकाणी व्हाय या ठिकाणी आपण एक प्रश्न तयार करू शकतो वॉज आय प्लेईंग वाय वॉज दे प्लेईंग वाय वेअर यू प्लेईंग वाय वे यू प्लेईंग वाय वे दे प्लेईंग वाय वॉज यू प्लेईंग वाय वॉज शी प्लेईंग वाय वॉज इट प्लेईंग वाय वॉज राम प्लेईंग राम का खेळत होता आहे की नाही what when where who whom which whose why how how many how much योग्य असा एक वर्ब क्या योग्य असा एक सॉरी इंट्रोगेटिव वर्ड वापरून आपण डबल एज क्वेश्चन तयार करू शकतो why do i speak why do we speak why do you speak why do they speak why does he, why does she speak why does it speak why does ram speak तुम्ही स्पीकच्या जागी कोणताही एखादा व फर्स्ट फॉर्म वापरू शकतात डू डज डीडसाठी इथेसुद्धा डब्ल्यू एचच्या तुम्ही कोणताही शब्द वापरू शकतात हाऊ डीड आय प्ले मी कसा खेळलो हाऊ डीड वी प्ले आम्ही कसे खेळलो हाऊ डीड यू प्ले तू कसा खेळला हाऊ डीड दे प्ले त्यांनी ते कसे खेळलेत हाऊ डीड ही प्ले तो कसा खेळला हाऊ डीड शी प्ले ती कशी खेळली हाऊ डीड इट प्ले ते कसं खेळलं हाऊ डीड राम प्ले राम कसा खेळला तुम्ही या ठिकाणी व्हॉट वेन वेअर हू हुम विच हुज वाय हाऊ हाऊ मेनी हाऊ मच आपल्या सोयीनुसार योग्य असा डब्ल्यू एच शब्द वापरू शकतात टू हॅव च्या संदर्भात सुद्धा आपण अशा प्रकारचे वाक्य तयार करू शकतो अगदी या पद्धतीने हॅव हॅज हॅड ओके आता मित्रांनो मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स आपण बघूया हा आहे आपला वर्बल क्वेश्चन आणि याच्या सुरुवातीला जर आपण वॉट वेन वेअर हू हूम विच हूज वाय हाऊ मेनी हाऊ मच असे शब्द वापरलेत तर आपला होतो डब्ल्यू एच क्वेश्चन आहे का नाही सिम्पल Yes. Athetic Apan Shall I write? Okay. What shall I write? What shall we write? What will you write? What will they write? What will he write? What will he write? What will she write? What will it write? What will Ram write? ओके वैन वेन विल वेन शैल वेन शाल आई राइट वैन शाल वी राइट वैन विल यू राइट वेन विल दे राइट वेन विल ही राइट वेन विल शी राइट वेर हू हुज वाय हाउ हाउ मेनी अशा पद्धति ने अपन ये वरू शको कैन आपल्याला माहिती आहे कॅन आय राईट मी लिहू शकतो का कॅन वी राईट आम्ही मी लिहू शकतो का परंतु याच्या पुढे जर मी समजा डब्ल्यू शब्द वापरला व्हॉट कॅन आय राईट मी काय लिहू शकतो वेन कॅन आय कॅ वेन कॅन आय राईट मी केव्हा लिहू शकतो वेन कॅन आय राईट सॉरी व्हेअर कॅन आय राईट मी केव्हा लिहू शकतो हू कॅन राईट हूम नाही येणाऱ्या ठिकाणी विच ओके हुज ओके वाय वाय कॅन आय राईट हाऊ कॅन आय राईट ओके हाऊ मच कॅन आय राईट अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात येस त्यानंतर मे आपल्याला माहिती आहे मे आय राईट वॉट मे आय राईट वेन मे आय राईट वेअर मे आय राईट ओके आपण व्हाय मे आय राईट हाऊ मे आय राईट अशा पद्धतीने आपण काय करू शकतो वर्बल क्वेश्चनच्या डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करू शकतो

विच ओके हूज व्हाय व्हाय कूड आय राईट हाऊ कूड आय राईट या पद्धतीने आपण प्रश्न तयार करू शकतो मस्ट करायलाच पाहिजे मस्ट आय राईट मी लिहायलाच पाहिजे का वॉट मस्ट आय राईट मी काय लिहायला पाहिजे वेन मस्ट आय राईट मी केव्हा लिहायलाच पाहिजे वेअर मस्ट आय राईट किंवा व्हाय मस्ट आय राईट हाऊ मस्ट आय राईट या पद्धतीने आपण वर्बल क्वेश्चनच्या डब्लेट क्वेश्चन तयार करू शकतो वुड आय राईट मी लिहायचो का वॉट उड आय राईट वेन वुड आय राईट वेअर वुड आय राईट हू वुड राईट हुम ओके विच हूज इज वाय उड आय राईट हाऊ वुड आय राईट हाऊ मेनी किंवा हाऊ मच अशा पद्धतीने आपण वापरू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करू शकतो आणि याचा वापर बोलताना असेल लिहिताना असेल किंवा समजताना असेल आपण करू शकतो अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत आहे याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्या ग्रुपवर असे वाक्य तयार करून तुम्ही शेअर करायचे आहेत थँक्यू उद्या पुन्हा आपल्या वेळेवर आपण भेटूया नियमित वेळेवर संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा थँक्यू